जी महत्त्वाची बातमी आहे, दहावीची परीक्षा रद्द करण्यावरून आता मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला काही सवाल केले आहेत। यामध्ये त्यांनी मुलांचं भवितव्य आणि करिअर खराब करू शकत नाही असं म्हटलेलं आहे। शैक्षणिक वर्षाचं नुकसान राज्य सरकार करते असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं। परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा विचार करा असं देखील मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला म्हटलं आहे। मुंबई हायकोर्टाने या संदर्भात राज्य सरकारला काही सवाल केले। दहावीची परीक्षा रद्द करण्यावरून हायकोर्टाने सरकारवर टीका देखील केली। मुलांचं भविष्य करिअर खराब करू शकत नाही, परीक्षा रद्दच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करा असं मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला म्हटलंय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडून। कृष्णा, हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय? निखिल, आपण पाहतोय की दहावीच्या जो काही परीक्षा होत्या त्या रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टामध्ये करण्यात आलेली होती। रात्री सुद्धा उशिरापर्यंत या याचिकेवरती सुनावणी झाली आणि हायकोर्ट त्यावेळी म्हणालं होतं की हा मुलांचा भवितव्याचा प्रश्न आहे, त्याच्या बाबतीत सरकार गंभीर नाही का, किंवा या मुद्द्यामध्ये सरकारला मुलांचं भवितव्य दिसत नाहीये का। आणि आता दहावीच्या परीक्षा जर रद्द करता आहात किंवा बारावीच्या परीक्षा जर होणार आहे तर दहावीच्या मुलांच्या परीक्षा तुम्ही का घेत नाही आहात, मुलांचं करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला याचा विचार करावा वाटत नाही का, अशा पद्धतीनं राज्य सरकारला हायकोर्टाने विचारलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकार या निर्णयावरती आता पुढचा निर्णय काय घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। राज्य सरकारने याच्या आधी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र बारावीच्या परीक्षा घेण्याचा विचार अजूनही राज्य सरकार करत आहे। मात्र हा दोन वेगवेगळी मतांतर या निर्णयामध्ये का, अशा पद्धतीने हायकोर्टाने ते विचारलेलं। त्यामुळे धन्यवाद कृष्णा ऐकवण्याच्या माहितीबद्दल। राज्य सरकारच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर सरकारनं पुन्हा फेरविचार करावा असं देखील मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे।